फिरायला जायचं म्हटलं की अनेक जागा आपल्या डोळ्यासमोर येतात, पण अनेकदा आपल्याच शहरातला एखादा कोपरा जाऊन बघण्याचे कष्ट आपण घेत नाही किंवा तो विचारही आपल्या मनात येत नाही, कारण या जागेविषयी खूप काही ऐकलेलं असतं, समज गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. मुंबईतही अशीच एक जागा आहे जी फारशा मुंबईकरांनी नक्कीच पाहिलेली नाही, किंबहुना फार कमी लोकांनी ही जागा पाहिली. हीच जागा पाहण्याचा आणि त्याविषयीचे समज गैरसमज कितपत खरे आहेत हे शोधण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे नजरे पलीकडची धारावी. मुंबई आणि धारावी हे नातं तसं फार जुनं, 18व्या शतकापासूनचं. कोळ्यांची वस्ती असलेलं धारावी तेव्हा दलदलीने वेढलेलं होतं. 1869च्या प्लेगच्या साथीनंतर ब्रिटिशांनी मूळ मुंबईतले उद्योग आणि स्थानिकांना मुंबईपासून बाहेर दूर नेऊन वसवलं आणि जन्माला आली धारावी. 550 एकरांवरती वसलेली धारावी आज मुंबईच्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मधोमध वसलेली मुंबईच्या हृदयातली सगळ्यात मोक्याची जागा आहे. So when you think about a slum, normally, right? Slum in general. What is slum in general? Oh, poverty, you know, children doesn't go to school, begging, you know, high crime, you know, these kind of things comes, right? But what we are trying to do is, you know, we are trying to show you a different side of a slum. Dharavi hi keval ek vasti nahi, he ek veglas vishwa ahe. जगासाठी धारावी ही एक मोठी झोपडपट्टी असली तरी प्रत्यक्षात धारावी एक उद्योग नगरी आहे असं म्हणायला हरकत नाही. इथल्या जवळपास प्रत्येक इमारतीमध्ये एखादा उद्योग राबवला जातो. धारावीतला कुंभारवाडा तर प्रसिद्ध आहेच, पण धारावीतली रिसायकलिंग इंडस्ट्री ही मोठी आहे. याशिवाय धारावीत कशिदा काम, बेकरी, चर्मोद्योग, पापड बनवणं, सुका नाश्ता, चखणा बनवणं, गार्मेंट डाईंग, डेनिम डाईंग, फाउंड्री, साबण आणि डिटर्जंट फॅक्टरी, बॅगा तयार करणं असे अनेक उद्योग इथे चालतात. मुंबईतल्या जवळपास 80% प्लास्टिकवर धारावीत पुनर्प्रक्रिया होते. सगळीकडून गोळा झालेल्या प्लास्टिकचे लहान लहान तुकडे करण्यात येतात. ते स्वच्छ होऊन वाळले की वितळवून त्याचे करण्यात येतात लहान लहान गोळे किंवा पॅलेट्स. मग प्लास्टिकचे हे वेगवेगळ्या रंगांचे छर्रे वापरून नवीन वस्तू घडवल्या जातात. विमान कंपन्या आणि हॉटेल्स वापरत असलेल्या प्लास्टिकच्या कटलरीवरही इथेच प्रक्रिया केली जाते. या सोबतच इलेक्ट्रॉनिक उपकरणं, कागदी खोके, पुठ्ठे, रबर, मेटल, कपडे अशा अनेक गोष्टींचं रिसायकलिंग धारावीत होतं. थोडक्यात काय तर धारावीत कोणतीच गोष्ट निरुपयोगी नाही. Cruise ships, when you know come to Bombay, they unload all their garbage here. Airlines, big hotels, you know, so all, like, you know, all the plastic comes to Dharavi, you know. Dharavi recycles, I can say, more than 80% of Mumbai's garbage. कपड्यांवर रंग चढवण्याचं कामही इथे मोठ्या प्रमाणात होतं. क्लायंटने दिलेला कापडाचा लहानसा तुकडा पाहून सराईत हात उकळत्या भांड्यामध्ये नेमके रंग घालतात. रटरटत्या रंगात पांढरा तागा बुडतो आणि नवा रंग लेऊन बाहेर येतो. इथं कोणतंही शेडकार्ड नाही, रंगाचं मोजमाप ठरवण्यासाठी यंत्र नाही. काम करून सरावलेल्या नजरा आणि हात इथे कापडांवर जादू करतात. धारावी एक असं ठिकाण होतं की इथे माणूस उपाशी मरत नव्हता, त्याला दिवसभरात काहीतरी काम मिळायचं. पूर्वी 50 मिळत होते, मग 100, 200, आता 500 रुपये दर दिवशी कोणीही माणूस आला तर आमच्याकडे मिळू शकतं. या सगळ्या प्रक्रियेमुळे परत इथे रूल्स रेग्युलेशन वगैरे काही फारसं नव्हतं, म्हणजे ठीक आहे. अशामुळे ही धारावी मग हळूहळू 70च्या नंतरमध्ये इथे एक मोठा एक रेव्ह्युलेशनसारखं आले की रेडीमेड गार्मेंटमध्ये हा धारावी फार पुढे जायला लागले. आणि रेडीमेड गार्मेंटचा प्रचंड मोठा धंदा 70 ते 90च्या नंतरचा तो प्रचंड फ्लरी झाला. आणि तो एवढा झाला की तो आता मिलियन्स क्रोर्स ऑफ रुपीजचा टर्नओव्हर आहे महिन्याला.
आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं होतं आणि सगळं आपल्याकडे. मी इथून आता थोडंसं चायनामुळे थोडंसं कमी झालं आहे, कोरियामुळे सॉरी, नाहीतर मोस्टली रेडीमेड गारमेंट आपल्याकडनं युरोप आणि याच्यामध्ये जाणार, अमेरिकेत जाणार ह्या धारावी होती. आजही असं आहे की तुम्ही जे ब्रँडेड शर्ट तुम्ही घालतो आपण, ते कुठल्याही त्यांच्या कंपनीत होत नाहीत, ते इथे तयार होतात, हे त्यांना लेबल लावून देतात त्याचं सगळे, इवन जीन्स बीन्स सगळे. मग आता राखी सर्वात जास्त कुठे येते, आमच्याकडे येते राखीचा जो बिझनेस आहे. तुम्ही कधीतरी बघत म्हणजे आमच्याकडे वर्षभर हे चालू असतं काम राखीचं, किंवा फर्नेस आहेत छोटे छोटे तुमच्या मणी माळा मोठ, खूप प्रकारचे बिझनेस आहेत, प्रचंड बिझनेस आहे. आणि तो एक धारावीमध्ये इथे राहण्याचं जे लोकांचं हे आहे, काही लोक गरीब आहेत, त्याचं कारण धारावीमध्ये असं आहे की लाईव्हलीहूड झालं ना, म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न फार लवकर सुटू शकतो. तर घरात बसणारी बाई धारावीमध्ये रोजचे 150-200 रुपये बनवते. मुंबईला दिवाळीत उजळवून टाकणारे दिवे आणि पणत्या धारावीत बनतात. आम्ही गेलो तेव्हा कुंभारवाडा नवरात्र आणि दिवाळीसाठीच्या कामाने गजबजलेला होता. वेगवेगळ्या आकाराचे घट, पणत्या, दिवे या सगळ्यांसोबतच चहासाठीचे कुल्लड आणि मातीची मडकी भट्टीत भाजण्यासाठी तयार होत होती. कुंभारवाड्यातल्या या चार गल्ल्या वर्षानुवर्ष अनेक कुटुंबांना पोसत आल्यात, पण आता मात्र तुलनेने व्यवसाय कमी झालाय. घर आणि घरामागेच भट्टी अशी रचना असणारा हा कुंभारवाडा धारावीतल्या मूळ वस्तीपैकी एक आहे. या धारावीत काय नाही, इथे यंत्र तयार होतात, इथे बॅग्स तयार होतात, डेनिमला निळा शार रंग इथेच मिळतो आणि चामड्यावर काम करून उत्पादनही इथेच बनतात. मुंबई भर मिळणारी खारी बिस्किटं, टोस्ट, बटर, पाव या धारावीत तयार होतात. इथे तयार झालेले पापड लाखो घरांमधल्या जेवणाला जोड देतात. इफ यू गो टू अ शॉपकीपर अँड से ओके आय वॉन्ट यू टू मेक इट, ओके दे विल से कुछ भी, यू नो लाइक मतलब माँ बाप को छोड़ के हम लोग सब कुछ बना सकते हैं. वी कैन मैन्युफैक्चर एवरीथिंग इन धारावी एक्सेप्ट टू थिंग्स. What do you think those two things are? One is, of course, I said, you know, your original parents. And next one, pure love. Okay, so you can't manufacture it, but in Dharavi we can make everything. Dharavitli pratyek imarat anekanna roji roti dete ani nivar ahe. Potasathi Mumbait alele ekte kamgar ratricha veli kamacha jagich apla bichhana pasartat. धारावीत सध्या खोली किंवा घर भाड्याने घ्यायचं असेल तर दर आहे महिन्यात 3-10 हजार रुपये. या कामगारांसाठी मग अनेक लहान लहान खानावळी दिवसभर गरमागरम अन्न रांधत राहतात. इथे काही तास फिरलं की लक्षात येतं की आपल्या मनात असलेली धारावीची कल्पना आणि प्रत्यक्षातलं धारावी वेगळं आहे. चिखलाने माखलेले रस्ते आहेत, नाला आहे, गल्ली बोळ आहेत, विजेच्या तारांचं जाळं आहे आणि काही ठिकाणी तर चक्क जुन्या काळाची आठवण सांगणारा पाण्याचा हँडपंपही आहे. पण याच धारावीत काळानुसार झालेल्या सुधारणाही आहेत. इथे बँका आहेत, डॉक्टर्सच्या डिस्पेन्सरीज आहेत, केमिस्ट आहेत, एकमेकांना लागून अनेक सोनार आहेत, माल खच्चून भरलेली दुकानं आहेत, गजबजलेला बाजार आहे आणि धारावीतल्याच लहानग्यांच्या चिवचिवाटाने भरलेल्या शाळाही आहेत. देश विदेशातल्या पर्यटकांना धारावीचं खरं रूप स्लम टुरिझमद्वारे दाखवणाऱ्या रियालिटी टूर्सची रियालिटी गिव्ज ही एनजीओ सध्या धारावीत वेगवेगळे उपक्रम राबवते. ही शाळा त्यातलीच आहे. We are here to bring about quality in education. Beyond that, and when you say quality in education, we look at it holistically, not just the academic part. But I said our focus is different. We are training your children for life. We want them to develop life skills, not just, you know, memorized learning. So that's where we are different. या संस्थेतर्फे धारावीतल्या मुलांसाठी कम्प्युटर क्लासेस, गृहिणी आणि तरुणींसाठी इंग्लिश स्पीकिंग आणि लाईफ स्किल क्लासेस चालवले जातात.
इथे शिकून तयार झालेल्या अनेक जणी आज नवीन विद्यार्थी घडवत आहेत. उपलब्ध जागा आणि त्यावर राहणारी क्षमतेपेक्षा कित्येक पटींनी जास्त लोकसंख्या यामुळे पायाभूत सुविधांच्या असणाऱ्या सगळ्या अडचणी धारावीत आहेत. पण रोजीरोटी पलीकडच्या एका वेगळ्याच नात्याने या धारावीकरांना बांधून ठेवलंय. जुलिया रिबेरो सहानी ह्या दोघांनी प्रचंड काम केलं, त्यातल्या त्यात रिबेरोनी. आणि त्यांच्या ह्या सगळ्या प्रेरणेनी सहानीने सर्वात काम केलं की पोलीस स्टेशनला त्या कालखंडामध्ये अत्यंत जबाबदार धरलं, जबाबदारी दिली की हे तू आपलं काम आहे. आणि त्यांनी एक मोहल्ला कमिटी सुरू केली त्या 93-92 आणि त्या कमिट्यांनी सबंध मुंबईवर शांततेचं काम फार मोठ्या प्रमाणात केलं. आणि आमच्याकडे ते आजही चालू आहे. म्हणून आमच्याकडे नवीन सेकंड रँक तयार झाली की ज्यांचा आज वयग्रुप 35-40-45 आहे, ती एक 50-50 मुलं अशी आहेत सगळ्या धारावीवर, ती काम करायला लागली. धारावीबद्दल अनेक समज गैरसमज सगळ्यांच्याच मनात आहेत, अगदी मुंबईकरांच्याही. पण आता हळूहळू ही प्रतिमा बदलायला लागली. स्टार्टिंगला आता जेव्हा नवीन सुरू केलं होतं त्यांना मला असं होतं की कोणी विचारतं की तुमचं मेन ऑफिस कुठे आहे, तर आता आमचे दोन ऑफिस आहेत, एक धारावीला एक आहे, कुलाब्याला आहे. तर कधी असं लवकर सांगायचं नाही लोकांना की धारावीमध्ये मेन ऑफिस आहे, तर कोण कुठे झोपडपट्टीमध्ये चालला काम करायला, आम्ही सांगायचो कुलाब्याला आहे, कुलाब्याला मेन ऑफिस आहे, ताजच्या मागे. तर बरं वाटायचं असं टुरिझम कंपनीमध्ये. मग नंतर मग विचारायचं की तुमचं मेन जॉब प्रोफाईल काय, मग कारण नवीन नवीन आल्यावरती डायरेक्टली कंपनी आपल्याला मोठे बाहेरचे टूर देत नाहीत, मेन प्रोफाईल धारावी स्लम टूर. तर सांगितलं कोणाला की स्लम टूर आहे, तर मग लोकं पण असे हे करतात की झोपडपट्टी दाखवतो लोकांना काय बघायला भेटतं झोपडपट्टी. मग असं हळूहळू करून मग आता आम्हालाच जेव्हा मी इथे काम करतो तेव्हा आम्हाला लोकांना सांगायला किंवा माझ्या बहिणींना किंवा फ्रेंड सर्कलला सांगायला मजा येते की तुम्ही पण एकदा येऊन बघा, तुम्हाला कळेल की किती डिफरन्स आहे. की तुम्ही आता जे विचार करता की बाबा नाही झोपडपट्टी झोपडपट्टी काय बघणार लोक, येऊन बघणार काय भरपूर गोष्टी आहेत तिकडे. आणि हळूहळू मग आमचा पण पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला त्या गोष्टीमुळे. तर अगोदर आमचाच नेगेटिव्ह विचार होता या गोष्टीबद्दल की नाही इथे कसं काम करायचं, बरं वाटणार नाही, लोकं काय बोलतील. पण आता नाही, आता चांगलं वाटतं. मुंबईच्या महत्त्वाच्या दोन रेल्वे लाईन्स दरम्यानची ही वस्ती हळूहळू पर्यटकांच्या यादीमध्ये झळकायला लागली. लोनली प्लॅनेटने केलेल्या उल्लेखानंतर स्लम टूरसाठी परदेशी पर्यटक इथे आवर्जून येतात. पण स्थानिकांची संख्या मात्र तितकीशी नाही, कारण धारावी म्हणजे भूखा नंगा इंडिया असं चित्र अनेकांच्या मनात आहे. पण इथे काही तास घालवल्यानंतर सत्य लक्षात येतं. इथे प्रत्येक हाताला काम आहे, कामामध्ये कौशल्य आहे, कठीण परिस्थितीमध्येही काम करण्याची चिकाटी आहे आणि मेहनतीमागे मोबदला आहे. राहायला काम करायला अनुकूल वातावरण नसूनही धारावी दिवस रात्र गजबजलेली आहे. या धारावीत तयार झालेल्या अनेक वस्तू हमखास आपल्या घरांमध्ये हजेरी लावून गेल्या असतील, किंवा आपल्या घरातल्या अनेक वस्तूंनी धारावीत येऊन नवं रूप घेतलं असेल. पण आता गरज आहे आपल्या मनातल्या धारावीने नवं रूप धारण करण्याची. आणि त्यासाठी प्रत्यक्षच अनुभवायला हवी ही नजरेपलीकडची धारावी.